गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ई एम पी एस सी मंत्र्याच्या या डेली न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये मी कुणाल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आणि आज दिनांक 13 एप्रिल रोजीच्या लोकसत्तामधील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण घेऊन आपण हजर आहोत. ओके, तर विदाऊट वेस्टिंग अ सिंगल मोमेंट लेट्स स्टार्ट दिस प्रेझेंटेशन. ओके, मीनवाईल ई एम पी एस सी मंत्र्याच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. वी आर अपलोडिंग अ क्वालिटेटिव्ह कंटेंट एव्हरी डे फॉर एम पी एस सी स्टुडंट्स ऑल ओवर महाराष्ट्र. ओके, आणि ई एम पी एस सी मंत्र्याच्या इतर प्लॅटफॉर्मसवरसुद्धा तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. यू कॅन जॉईन अस ऑन आर टेलिग्राम चॅनल. ओके, आमचं इंस्टाग्राम प्रोफाईल तुम्ही फॉलो करू शकता. आमचा व्हॉट्सॲप चॅट ग्रुप आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि फेसबुक पेजला तुम्ही लाईक करू शकता. ह्या चारही प्लॅटफॉर्म्सच्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सो यू कॅन फॉलो दॅट लिंक अँड यू कॅन कनेक्ट विथ अस एनी टाईम एनीवेअर यू वॉन्ट. ओके, सो विदाउट गिविंग अ सिंगल ड्यू लेट्स गेट स्टार्टेड. आणि आजची एक महत्त्वाची घटना म्हणजे मित्रांनो, 13 एप्रिल 2019 हे जालियनवाला बाग हत्याकांडाचं आज शताब्दी आहे. ओके, या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण झाले आणि थोडंसं मला या घटनेबद्दल बोलायचं आहे. ओके, सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय इतिहासामध्ये एक दुर्दैवी आणि महत्त्वपूर्ण घटना म्हणून जालियनवाला बाग हत्याकांडाला आपण पाहतो. ओके, आता मुळात याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीयांनी ब्रिटनच्या युद्ध मोहिमेला जे काही सहकार्य दिलेलं होतं त्याची जाणीव ठेवून ब्रिटिश राज्यकर्ते आपल्याला स्वराज्य देतील, निदान त्या दिशेने थोडी पावलं उचलतील अशी भारतीय जनतेची एक भोळीबाबडी अपेक्षा होती. परंतु रशियन राज्यक्रांतीच्या समाजवादाचा प्रभाव भारतामध्ये होऊ नये म्हणून भारतीय जनतेची अपेक्षा कुठेही पूर्ण न करता, त्याची दखल न घेता ब्रिटिश सरकारने भारतामध्ये रौलट कायदा लागू केला आणि ब्रिटिशांनी दडपशाहीचं धोरण आपलं स्वीकारायला सुरुवात केली. आणि सरकारी जी धोरणं होती त्या सरकारी धोरणांकडून जनतेचा या ना त्या प्रकारे असंतोष व्यक्त होऊ लागला. असाच एक असंतोष व्यक्त करण्यासाठी 13 एप्रिल 2019 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग या ठिकाणी प्रचंड गर्दी जमलेली होती. या शहरात लष्करी कायद्याचा अंमल करण्यात आलेला होता, जमावबंदीचा हुकूम होता, तरीही लोक त्या सभेसाठी एकत्र आलेले होते. आणि योगायोगाने त्या दिवशी बैसाखीचा दिवस होता, त्यानिमित्ताने अमृतसर शहरामध्ये ठिकठिकाणी यात्रेसाठी आलेल्या बाहेरगावचे स्त्री पुरुषही मोठ्या संख्येने जमलेले होते. अशावेळी अमृतसर शहर ज्या व्यक्तीच्या ताब्यात होतं तो व्यक्ती आणि पोलीस अधिकारी म्हणजे जनरल डायर ह्या लष्करी अधिकाऱ्याने ह्या जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या जमावाला कोणतीही पूर्वसूचना न देता अंदाधुंद गोळीबार केला. मैदानातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग अडवून तो गोळीबार करत राहिला आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. अनेकांनी मैदानामध्ये असलेल्या विहिरीत उड्या टाकल्या. बायका मुलांसह शेकडो लोकांची अशी विनाकारण हत्या करण्यात आली. असंख्य जखमींना कोणतीही वैद्यकीय मदतसुद्धा दिली गेली नाही आणि त्यानंतर कित्येक दिवस लष्करी कायदा वापरून जनसामान्यांवर अत्याचार करण्यात आले. ओके, पुढे या सगळ्या अत्याचारांना जेव्हा तोंड फुटलं तेव्हा ब्रिटिश सरकारने लॉर्ड हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनंसुद्धा एक पॅरलल इन्क्वायरी कमिशन, समांतर चौकशी समिती त्यासाठी नेमलेली होती. या दोन्ही चौकशांमधून वेगवेगळी माहिती मांडली गेली. मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली होती की जनरल डायरला म्हणजे एका व्यक्तीला दोषी ठरवून संपूर्ण व्यवस्था नामनिराळी ठेवण्याची ब्रिटिश प्रशासनाची प्रवृत्ती समोर आलेली होती. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हंटर कमिशनसमोर साक्ष देताना खुद्द जनरल डायरने आपल्या कृत्याचं निर्लज्जपणे समर्थन केलं. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सुद्धा विन्स्टन चर्चिलसारख्या नेत्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड हे कसं योग्य होतं ह्याचं स्पष्टीकरण देऊन साम्राज्यवादी मानसिकतेचं एक विकृत दर्शन घडवलेलं होतं. ह्या घटनेचा परिणाम असा झाला मित्रांनो की इथून पुढे भारतीय राष्ट्रवाद हा अधिक टोकदार झाला. आपण सुद्धा जेव्हा आधुनिक भारताचा इतिहास पाहतो तेव्हा जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतीय राष्ट्रवादामध्ये क्रांतिकारकांचा प्रभाव वाढलेला दिसतो, भारतीय राष्ट्रवादामध्ये समाजवादाचा प्रभाव वाढलेला दिसतो. ओके, भारतीय राष्ट्रवादामध्ये अचानक चळवळीचं व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं दिसतं. जालियनवाला बाग हत्याकांड हे त्यासाठी एक महत्त्वपूर्ण कारण म्हणून पुढं आलं, कारण ह्या घटनेने भारतीयांमध्ये दडलेला जो असंतोष होता त्या असंतोषाला एक कमालीची वेगळी वाट उपलब्ध करून दिली, ज्याद्वारे इंडियन फ्रीडम स्ट्रगल पुढच्या काही वर्षांमध्ये अधिक संघटित होऊ शकला, अधिक एकत्र होऊ शकला. अशा या दुर्दैवी घटनेचं स्मरण आज आपण करत आहोत 13 एप्रिल 2019 ते 13 एप्रिल 2019. ह्या 100 वर्षामध्ये भारताने खूप काही पाहिलेलं आहे. ह्या 100 वर्षामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 70 वर्षाचा कालखंड, अनेक टप्पे
भारत एक शासन, एक प्रशासन आणि एक लोकसमुदाय म्हणून पाहत आलेला आहे. परंतु ह्या घटनेचं महत्त्व कमी होत नाही आणि ह्या घटनेचं जे दुर्दैव आहे ते आठवल्याखेरीज आपल्याला 13 एप्रिल ह्या दिवशी चैन पडत नाही, ठीक आहे. त्यामुळे ह्या घटनेमध्ये बळी पडलेल्या सर्व देशभक्तांच्या स्मृतीला वंदन करून आपण याचं सेशन सुरू करूया, ओके. आजच्या लोकसत्तामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी ही फ्रंट पेजला आहे, ते म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड्सची जी सिक्रेसी आहे ती सुप्रीम कोर्टाने संपवलेली आहे, ओके. मुद्दा मुळात काय आहे की काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोग आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड्सवर एक वाद चालू होता आणि ह्या इलेक्ट्रल बॉन्ड्सवर असलेला वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेला होता, जिथे निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं की सरकारने इलेक्ट्रल बॉन्ड्स द्यावेत, नक्कीच द्यावेत, ओके. ज्याद्वारे त्यांना पक्षासाठी निधी उपलब्ध करता येऊ शकतो, अतिशय रास्त मार्ग आहे आणि कुठल्याही काळा पैशाचा वापर न करता हे करता येऊ शकत असेल तर इट इज व्हेरी गुड. बट द ओनली थिंग इज, ज्या ज्या व्यक्तींनी हे बॉन्ड्स घेतलेले आहेत त्या त्या व्यक्तींची नावं फक्त आमच्यापर्यंत पोचली पाहिजेत. आणि केंद्र सरकारचा ॲटिट्यूड असा होता की जर काळा पैशाचं उच्चाटन होत असेल तर हीच बाब महत्त्वाची आहे, ओके. आणि हे बॉन्ड्स कोणी कसे काय खरेदी केलेत ह्या संदर्भात चर्चा करण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे, कारण जेव्हा हे सगळे बॉन्ड्स बँकेतून घेतले जात आहेत, ओके, तेव्हा बँकांमध्ये निश्चितच खरेदी करणारी व्यक्ती आपलं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा नेसेसरी इन्फॉर्मेशन असेल ती देत आहे. त्यामुळे एनिवे जी व्यक्ती बॉन्ड खरेदी करते आहे त्याची आयडेंटिटी लपलेली नाही आहे, सो इट इज नॉट नेसेसरी टू डिस्क्लोज दी आयडेंटिटी, असं केंद्र सरकारचं म्हणणं होतं, ओके. आणि ह्या दोन्ही मुद्द्यांमध्ये सध्या तरी तात्पुरता निवडणूक आयोगाची सरशी झालेली आपल्याला पाहायला मिळते, जिथे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की येत्या 30 मे 2019 पर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी इलेक्ट्रल बॉन्ड्सतर्फे मिळालेला निधी आणि कोणी कोणी इलेक्ट्रल बॉन्ड्स दिले ह्याची एक पाकिटबंद माहिती जी आहे ती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवावी. आणि त्या संदर्भातच न्यूज आहे, डिटेल्स पाहूया काय आहे, ओके. निवडणूक रोख्यांबद्दल शुक्रवारी म्हणजे काल हंगामी आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे की दात्यांची नावं आणि रकमेचा तपशील हा निवडणूक आयोगाकडे 30 मेपर्यंत मोहरबंद पाकिटातून सुपूर्द करावा, ओके. कोणाकडे द्यायचा आहे? निवडणूक आयोगाकडे, अंडरस्टँड. आता निवडणुका सुरू असल्याने ह्या योजनेमध्ये हस्तक्षेप करू नये, कारण ही योजना काळा पैशाचं उच्चाटन करण्यासाठी आहे आणि रोखे कोणी विकत घेतले आणि कोणत्या पक्षाला दिले हे जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार नाही, असा एक अजब दावा सरकारच्या वतीने महाधिवक्ता के वेणुगोपाल यांनी केलेला होता. मात्र न्यायालयाने हा वाद फेटाळून लावलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडे ही सगळी माहिती देण्याचे आदेश सध्या तरी दिलेले आहे. त्यामुळे तात्पुरता आता हा हंगामी आदेश यासाठी म्हटला जातो आहे, कारण हा आदेश केवळ ह्या लोकसभा निवडणुकीपुरता मर्यादित आहे, ओके. त्याच्यानंतर जर काही बदल त्याच्यात केंद्र सरकार करणार असेल तर ते बदल करण्यासाठी केंद्र सरकार स्वतंत्र आहे, येणारं सरकार असेल किंवा हंगामी सरकार असेल, अंडरस्टँड. सो टेम्पररी प्रोव्हिजन आहे, पण टेम्पररी प्रोव्हिजनसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे, बिकॉज निवडणूक आयोगाचं सातत्याने हे जे म्हणणं होतं की त्या व्यक्तींची नावं आम्हाला कळली पाहिजे ज्या व्यक्तींनी हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेतलेले आहेत, तर हा निकाल जो आहे सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनच्या बाजूने दिलेला आहे, ओके. आता थोडं आणखी डिटेल्समध्ये बघूया की काय आहे. तर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ही एक स्वयंसेवी संस्था, ह्या संस्थेतर्फे ह्या इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या व्हॅलिडिटीला चॅलेंज करणारं एक पिटिशन फाईल करण्यात आलेलं होतं, ओके. ज्याचा अर्थ काय होता की ह्या संस्थेचं म्हणणं असं होतं की ही योजना किंवा ही पद्धत जी आहे ती काळा पैसा संपवण्यासाठी नाही आहे, तर राजकीय पक्षांना निधी उभारण्यासाठी आणखी एक वेगळा मार्ग उपलब्ध करून देणारी आहे, ज्याच्यामुळे इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून आणखी राजकीय पक्षांना निधी उभारण्यासाठी मदत होऊ शकते आणि जे सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्षाला याचा जास्त फायदा होऊ शकतो. परिणामी काळा पैसा कमी होत नाही आहे तर तो आणखी वेगळ्या पद्धतीने जनरेट केला जातो आहे, असं या संस्थेचं म्हणणं आहे. आणि ह्या संस्थेचे जे वकील आहेत प्रशांत भूषण त्यांनीसुद्धा हाच युक्तिवाद मांडलेला आहे, ओके. आता निवडणूक रोखे योजना काय आहे की ह्या योजनेनुसार कोणताही भारतीय नागरिक किंवा भारतात स्थापन झालेली संस्था हे बॉन्ड्स खरेदी करू शकते, ओके. आता हे बॉन्ड्सची किंमत 500 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे, ओके. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 29 शाखा ज्या आहेत त्या 29 शाखांमधून तुम्ही हे बॉन्ड्स खरेदी करू शकता, ओके. आणि कुणालाही जर हे बॉन्ड्स भविष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला देण्याची इच्छा झाली तर ते दान केले जाऊ शकतात, अशा प्रकारची ती योजना आहे, ओके. आता हे बॉन्ड्स एका नावाने किंवा संयुक्त नावांनीसुद्धा खरेदी करता येऊ शकतात, ओके. आता 1951 मधील लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 29 अ नुसार काय म्हटलेलं आहे की आधीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पक्षांना 1% पेक्षा जास्त मत मिळालेलं आहे ओव्हरऑल व्होटिंग पर्सेंटेजमध्ये,
ओके, 1% जास्त मतं ज्या पक्षाला मिळालेले तोच पक्ष हा इलेक्ट्रल बॉन्डच्या रजिस्ट्रेशनसाठी क्वालिफाय ठरतो. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण थोडा टेक्निकल पॉईंट आहे. ओके, आरपीए 1951 टॉक्स अबाउट दी एंटायर प्रोसेस ऑफ रिप्रेझेंटेशन पॉलिटिक्स, रिप्रेझेंटेटिव्ह पॉलिटिक्स. ओके, आणि त्याच्यामध्ये निधी उभारणीचाही मुद्दा आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये बदल करताना जर निधी उभारायचा असेल तर सर्वच पक्षांना ते करता येत नाही, ते अशाच पक्षांना करता येऊ शकतं ज्या पक्षांना कमीत कमी 1% मत आधीच्या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे. म्हणजे जी सगळ्यात रिसेंट इलेक्शन आहे, सगळ्यात जी फ्रेश निवडणूक आहे, त्याच्यामध्ये ज्या पक्षाला 1%पेक्षा जास्त मत मिळालेलं आहे तो पक्ष अशा प्रकारे करू शकतो. आणि ह्याचा फायदा मोस्टली राष्ट्रीय पक्षांनी मान्यताप्राप्त राज्य पक्षांना होतो. ओके, आता इलेक्टोरल बॉन्ड्स इश्यू करण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाला आहे. ओके, हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. ओके, स्टेट बँक ऑफ इंडियाला निवडणूक रोखे जारी करण्याचे अधिकार असून त्यांच्या 29 अधिकृत शाखांमध्ये, म्हणजे साधारणपणे प्रत्येक राज्यात एक शाखा अशी आहे जिथून हे बॉन्ड्स खरेदी करता येऊ शकतात, 29 अधिकृत शाखांमध्ये त्यांचे रोखीकरण हे 1 ते 10 नोव्हेंबर 2018 दरम्यान करण्यात आलेलं आहे. ओके, ज्याचा फायदा सध्याच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला होतो आहे असं प्रशांत भूषण आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेचं म्हणणं आहे. ओके, आणि निवडणूक रोख्यांची मुदत किती आहे, 15 दिवस. ओके, सो एकदा घेतल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी 15 दिवस आहे. आणि ह्या 15 दिवसाच्या आज जर तुम्ही ते कुठल्याही पक्षाच्या नावाने दान केले तर लगेचच त्या पक्षाच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात आणि यासाठी कुठलंही व्याज तुम्हाला दिलं जात नाही. सो नॉन इंटरेस्ट बेस्डवर ही एक तरतूद आहे. ओके, आणि ह्याद्वारे राजकीय पक्षांसाठी एक अधिकृत निधी उभारणीचा मार्ग म्हणून याला सरकारने प्रोपोगेट केलेलं होतं, ज्याला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा मुद्दा थोडासा टेक्निकल आहे आणि आपल्या पॉलिटिकल करंट अफेअर्सशी कनेक्टेड आहे, त्यामुळे आपल्याला इथे डिटेल्समध्ये बघावं लागतं. ओके, आपला 12 एप्रिल 2019 जो लोकसत्ताचा विश्लेषणाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपण हा मुद्दा चर्चा केलेला आहे. ओके, तुम्हाला ते पाहायचं असेल तर प्लीज विजिट दॅट लिंक. ओके, तिथे तुम्हाला आणखी डिटेल्स त्याच्यामध्ये कळतील. ठीक आहे, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. ओके, त्याच्यानंतर लोकसत्ताच्या आजच्या 11व्या पानावर जेट एअरवेजबद्दल एक न्यूज आहे. ओके, भारतासारख्या देशाबद्दल म्हणायचं झालं तर सिव्हिल एव्हिएशन सेक्टर, नागरी उड्डाण क्षेत्राची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते, पण एअर इंडिया पाठोपाठ आता जेट एअरवेजसुद्धा खड्ड्यात जाऊ लागलेलं आहे. ओके, जेट एअरवेजचासुद्धा नफा कमी झालेला आहे, सुमारे 8,000 कोटींचं कर्ज ह्या कंपनीवर झालेलं आहे. ओके, काही दिवसांपूर्वी यांनी आपले शेअरसुद्धा विकायला काढले, पण त्यालासुद्धा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही आहे. सो सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीपुढे आता हे एक दुहेरी आव्हान आहे की एक्झॅक्टली काय करावं, कुठल्या पद्धतीने याला ट्रीट करावं, की एके बाजूला सिव्हिल एव्हिएशन सेक्टरची डिमांडसुद्धा वाढते आहे, विमान प्रवास करण्याची संख्यासुद्धा वाढते आहे, आणि दुसऱ्या बाजूला जेट एअरवेजसोबत एअर इंडिया पाठोपाठ जेट एअरवेजसुद्धा आता तोट्यात जाऊ लागलेला आहे. अंडरस्टँड, तो सिव्हिल एव्हिएशन सेक्टर मॅनेजमेंटचं एक मोठं आव्हान ह्या मंत्रालयापुढे आहे. मुद्दा बघूया काय आहे, की सुमारे 8,000 कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या आणि स्टेट बँकेच्या वर्चस्वाखाली असलेल्या जेट एअरवेजचा तिढा अजूनही सुटायचं नाव घेत नाही आहे. एकेकाळी देशाच्या नागरी हवाई क्षेत्रात जेट एअरवेज क्रमांक 2 कंपनी होती, मात्र आज त्यांच्या उड्डाणांची संख्या कमालीची कमी झालेली आहे. ओके, काही दिवसांपूर्वी यांनी आपले हिस्सेसुद्धा विक्रीला काढलेले होते, शेअर्स विक्रीला काढलेले होते, पण त्यालासुद्धा प्रतिसाद मिळालेला नाही आहे. ओके, आणि आता याच्यावर उपाय काय करता येऊ शकतो, म्हणून जेट एअरवेजच्या सध्याच्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाने आज संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे, जे होणं आवश्यक आहे, बिकॉज एक आयरॉनिकल सिच्युएशन ह्या सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये निर्माण झालेली आहे, आणि ह्या सेक्टरला जर बूस्ट केलं गेलं नाही तर भविष्यात दळणवळण किंवा हवाई उड्डाण क्षेत्रावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, आणि भारताचं हवाई उड्डाण क्षेत्र हे जागतिक पातळीवरसुद्धा त्याचे वेगळे पडसाद उमटू शकतात. त्यामुळे जेट एअरवेज हा एक क्रुशल आणि सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणून सिव्हिल एव्हिएशन सेक्टर आणि डोमेस्टिक इकॉनॉमीसाठी पुढे आलेला आहे, ज्याला मॅनेज करणं हे सरकारसाठी मोठं आव्हान आहे. तर ही एक महत्त्वाची न्यूज त्याच्यामध्ये आहे, जेट एअरवेज 8,000 कोटी रुपयांचं कर्ज, पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाचं इथे नाव आहे. ओके, आणि मुळात जेट एअरवेज हे जेट एअरवेजवर ही वेळ का आली किंवा जेट एअरवेज हे कशा पद्धतीने ह्या मार्गाला लागले ह्याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ येत्या काळात पोस्ट करू. सो प्लीज त्या व्हिडिओवरसुद्धा तुम्ही लक्ष असू द्या. ओके, सो पेज नंबर 11ला ही एक महत्त्वाची बातमी होती. त्याच पेजवर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे 2 न्यूज आहेत. एक म्हणजे इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग रेट आपला कमी झालेला आहे आणि इन्फ्लेशन रेट वाढलेला आहे.
ओके आणि ह्याच्याचबद्दलची एक स्निपेट न्यूज आपल्याला पाहायला मिळते. ओके फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या क्वार्टरमधले हे आकडे आहेत. ओके तसे फार महत्त्वाचे नाहीत, पण कन्सेप्च्युअली इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टसाठी आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा. डिटेलमध्ये बघूया काय आहे. 2018-19 मधील फेब्रुवारी ते एप्रिल ह्या दरम्यान जो इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे तो 4% खाली आलेला आहे, विच इज अ सेन्सिटिव पॉईंट. ओके जे उत्पादन होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण होतं, ओके तो फक्त 0.1% इतका नोंदवला गेलेला आहे, जो 1 वर्षापूर्वी जवळपास 7% होता. अंडरस्टँड, म्हणजे काय, देशामध्ये असलेलं मॅन्युफॅक्चरिंग हे कमी झालेलं आहे. ओके मॅन्युफॅक्चरिंग कमी होत असताना जे एनर्जी सेक्टर आहे, ओके एनर्जी सेक्टर 1.2% वाढले. अंडरस्टँड, आणि साधारणपणे जे मायनिंग सेक्टर आहे, मायनिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला वाढ पाहायला मिळालेली आहे. परंतु इंधन आणि अन्नधान्यांच्या किमती भडकल्यामुळे महागाई दर सुद्धा 3% पोहोचलेले, 2.86 मीन्स ऑलमोस्ट 3%. ओके आणि कंझ्युमर प्राईज इंडेक्सवर आधारित हा जो महागाई दर आहे, जो 2.86% 2.86% इतका नोंदवला गेलेला आहे. ओके याचा एक थेट अर्थ असा होतो मित्रांनो की इकॉनॉमिकली इंडिया इज फेसिंग बिट ऑफ इंटरनल डोमेस्टिक ट्रबल. ओके का, कारण देशाच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये आणि आर्थिक क्षेत्रामध्ये सातत्याने व्याजदराचं वाढत असलेलं प्रमाण आणि त्या व्याजदराच्या वाढत असलेल्या प्रमाणामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये कुठेतरी कमी झालेला पैशाचा प्रवाह. ओके आणि त्याचवेळी देशाने अचानक इलेक्शन मोडमध्ये टाकलेलं पाऊल, आणि इलेक्शन मोडमध्ये पाऊल टाकल्यामुळे आचारसंहितेमुळे सत्ताधारी पक्षाला किंवा नेत्यांना किंवा सरकारला कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय घेणं आणि अंमलबजावणी करण्यास मिळालेली एक एक प्रतिबंध, ही सगळी कारणं त्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. ओके आता जानेवारी 2018 पर्यंत सलग 4 महिने महागाई दर कमी होत होता, मात्र जानेवारी 2018 पासून सातत्याने त्याच्यामध्ये वाढ नोंदवली गेलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके त्याच्यामध्ये सातत्याने घसरता उत्पादन दर आहे, कमी डिमांड आहे, कमी क्रयशक्ती आहे, असं चित्र. म्हणजे नोटबंदी, GST ह्याच्यानंतर सरकारने जे प्रॉमिसेस केलेले होते ते प्रॉमिसेस आकडेवारीमधून तरी पुढे आलेले दिसत नाही आहेत, आणि ही आकडेवारी जी आहे ती आपल्याला प्रत्यक्ष काहीतरी वेगळंच सांगत आहे. ओके आणि ह्या वेगळ्या सांगत असलेल्या मुद्द्याने आपल्याला कळत आहे काय, की कुठेतरी इम्प्लिमेंटेशनमध्ये गडबड आहे. ओके कुठेतरी अंमलबजावणीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. ओके आणि त्याच वेळेला देशाच्या ह्या सगळ्या प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टरला एका सिंक्रनाइज पद्धतीने मॅनेज करण्यामध्ये शासन आणि प्रशासन कुठेतरी ह्या क्वार्टरमध्ये अपयशी ठरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ओके बघा, देशाच्या अर्थव्यवस्थेचा आपण जर क्वार्टर बाय क्वार्टर स्टडी केला तर तो आपल्याला समजायला सोपा जातो, म्हणून ही न्यूज आपण इथे इन्क्लूड केलेली आहे. ओके सो आजचं जेव्हा न्यूजपेपर तुम्ही वाचाल तेव्हा तुला याला आणखी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ओके विल गो ऑन टू द नेक्स्ट न्यूज. ओके आणि एक अच्छी स्पेशल न्यूज अशी आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी यांना रशियाने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केलेला आहे, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू दी अपोस्टल. ओके हा रशियन सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला. भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि करंट अफेअर्सच्या दृष्टीने आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके आणि साधारणपणे परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष यांना हा पुरस्कार दिला जातो रशियातर्फे. याच्या अगोदर साऊथ कोरिया, UAE ओके इत्यादी देशांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिलेले आहे. सो नाव द चॅलेंज इन फ्रंट ऑफ अस इज टू गॅदर दिस इन्फॉर्मेशन आणि एक कंपाइलेशन आपल्याला बनवायला हवं की कुठकुठल्या देशांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांची नावं काय आहेत. कारण एका वाक्यातले प्रश्न असोत, जोड्या लावा असोत किंवा विधानात्मक प्रश्न असोत, MCQ मध्ये MPSC प्री, मेन्स, क्लास 2, क्लास 3 प्रिलिम्स इथे आपल्याला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा जो तुम्ही मेगा भरती आणि तलाठीच्या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर तिथेसुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. सो ही न्यूज अतिशय इम्पॉर्टंट आहे. पुरस्काराचं नाव महत्त्वाचं आहे, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू दी अपोस्टल, हे नाव विसरू नका. आणि रशियाचं सर्व UAE पाठोपाठ आता रशियाचं सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालेला आहे. ओके सो ह्या होत्या आजच्या न्यूजपेपरमधल्या महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो, थँक्यू सो मच. ओके जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा. ज्या काही तुमच्या शंका आणि मुद्दे असतील ते प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करा. आणि EMPSC मंत्र हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके वी विल बी डेव्हलपिंग क्वालिटी कंटेंट फॉर यू एव्हरी टाईम. ओके आपण पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टडी वेल, स्टडी क्वालिटेटिव्ह, बी सिलेक्टिव्ह. ओके अँड जय हिंद.
टेक केअर फ्रेंड्स.